नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगरमान अंदाज थोडक्यात देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये अजूनही पावसास अनुकूल स्थिती असून देखील महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी तर काही भागामध्ये पावसाची परिस्थिती अतिशय नगण्य आहे आणि या सर्व अंदाजांचा शेतकरी शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होतो आहे एक ठिकाणी शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे तर एक ठिकाणी पावसाअभावी नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असल्यामुळे हवामान हो अंदाज थोडक्यात घेणार आहोत यावर्षी पहिल्यांदा मी असं बघतो आहोत की ज्याही सॅटेलाईट इमेज मध्ये पाऊस दाखवला जातो त्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडताना दिसत नाही परंतु आत्ता आपण बघतो की नंदुरबार धुळे आणि जळगाव नाशिकच्या उत्तरेकडील भागात उपग्रह छायाचित्रामध्ये पाऊस दाखवलेला आहे या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी नेमकी तिथे काय परिस्थिती आहे याचा आढावा द्यावा उद्या तेवीस तारखेला आम्हाला अपेक्षा आहे या मॉडेलनुसार की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे कोकण किनारपट्टीलाही जोरदार पाऊस उद्या राहण्याची शक्यता आहे फक्त विदर्भामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती चोवीस तारखेला राहणार आहे कोकण किनारपट्टीतही पावसात जोर राहील इतरत्र झडीच्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे फक्त पंचवीस तारखेला देखील पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात राहू शकतो सव्वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होणार आहे कोकण किनारपट्टीलाही पावसात जोर राहणार आहे सत्तावीस तारखेलाही याच विभागात पाऊस राहणार आहे अठ्ठावीस तारखेपासून पुढे मात्र पावसात जोर कमी होईल कमी दाबाचं क्षेत्र हे कमी झालेलं आहे परंतु तरी देखील विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्रात आम्हाला अजूनही पावसाची अपेक्षा आहे एकूणच कमी दाबांना पोषक अशा प्रकारचं अद्याप वातावरण तयार होत नाही आहे तरी देखील महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तेवीस चोवीस तारखेला पडण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला पावसाचा जोर पुढील अठ्ठेचाळीस तास कायम राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेनंतर पुन्हा एकदा भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल या ठिकाणी अरबी समुद्रातून जोरदार वारे खेचले जातील आणि त्यामुळे पावसाची परिस्थिती पुन्हा महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल झडीचं वातावरण महाराष्ट्रात पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला राहण्याची शक्यता आहे परंतु हा कमी दाब फारसा तीव्र होत नसून तो बहुतांशी उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे अठ्ठावीस तारखेपासून पुन्हा पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे आज देखील महाराष्ट्रात विदर्भ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस झालेला आहे त्यामुळे पावसाळी वातावरण अजूनही कायम राहणार आहे कोकण किनारपट्टीचा पावसाजोर उद्या देखील राहणारे उद्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे विदर्भात अजूनही पावसाळी वातावरण आहे चोवीस तारखेला थोडं कोकण किरापट्टीचं पावसाचं प्रमाण कमी होईल विदर्भातील पावसाचा प्रभाव हा चोवीस तारखेलाही कायम आहे आपण बघतो पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागातच पावसाचं वातावरण राहणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस इतरत्र होत राहील बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं डिप्रेशन महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची फार कमी शक्यता आहे तरी देखील आपल्याला सव्वीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात दक्षिण कोकण या विभागात म्हणजे दुष्काळी पट्ट्यामध्ये सव्वीस सत्तावीस तारखेला पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे की आपल्याला दक्षिणी भागात पावसाचं प्रमाण पंचवीस सव्वीस सत्तावीस वाढण्याची शक्यता आहे मोठे पाऊस होतील आणि अठ्ठावीस तारखेपासून मात्र कमी दाबाचा प्रभाव कमजोर दा होत असल्यामुळे पुन्हा एकदा ही पावसाची स्थिती कमजोर होत जाईल जे एक अठ्ठावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात दक्षिणी भागात पाऊस राहणार आहे परंतु अठ्ठावीस तारखेपासून कोकण किनारपट्टीच्या पावसाचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे आपण बघतो एकोणतीस तारखेलाही या ठिकाणी पावसाचा प्रभाव कमी राहणार आहे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात पावसाचं प्रमाण अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला कमी होणार आहे त्यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये पुन्हा तीस एकतीस तारखेपासून पावसाळी वातावरण तयार होणारे नवीन भुवनेश्वरच्या दरम्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि कोकण किनारपट्टीचा पावसाचा प्रभाव कमी झाल्यामुळे पूर्वेकडून पावसाचं वातावरण एकतीस तारखेपासून निर्माण होण्याची शक्यता आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय राजा